वांद्रे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला गेल्या गुरुवारी लागलेल्या भीषण आगीमागचं रहस्य आता उलगडलंय. या प्रकरणी एका स्थानिक नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोण आहे हा आरोपी आणि त्यानं का लावली आग, पाहूया हा रिपोर्ट. मुंबईच्या वांद्रे स्टेशनजवळच्या गरीबनगर आणि बहिरामपाडा झोपडपट्टीला लागलेली ही भीषण आग गुरुवारी दुपारी लागलेल्या या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई महापालिकेनं इथल्या झोपड्या हटवण्यासाठी कारवाई सुरू केली. नेमकी याच वेळी ही आग कशी भडकली असा प्रश्न सर्वांनाच पडला होता, पण आता त्याबाबतचा खुलासा झालाय. त्याचं नाव शब्बीर खान. गरीबनगरमध्ये शब्बीर खानचं कपड्याचं दुकान आहे, पण ते अनधिकृत आहे. आपल्या दुकानावर कारवाई होऊ नये म्हणूनच शब्बीरनं ही आग लावल्याचं पोलीस चौकशीत पुढे आलंय. महापालिकेची कारवाई सुरू होताच शब्बीरनं आधी कचरा पेटवला आणि मग त्यात एलपीजी सिलेंडर टाकला, त्यामुळे ही आग भडकली. या प्रकरणी शब्बीर खानला पोलिसांनी अटक केली आहे. आग लागली आहे ती लावण्यात आलेली आहे अशा प्रकारचे तर्कवितर्क लागले जात होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी चौकशी केली त्या चौकशीमध्ये ह्याच ठिकाणी राहणारा 29 वर्षीय जो शब्बीर खान जो व्यक्ती आहे त्याने ही आग लावल्याचं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि या आरोपीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. तपासामध्ये निष्पन्न झालं की एक सामाजिक तत्व म्हणजे समोर आलं आणि त्यानंतर त्याला आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात केल्यानंतर त्याची चौकशी केली आणि सध्या तो आमच्या ताब्यात आहे आणि त्या घटनेचा आम्ही तपास करतो. मुंबईत अनधिकृत झोपड्या कशा वाढतात, आगी लावून अनधिकृत झोपड्या अधिकृत करण्याचं रॅकेट कसं चालतं हेच या प्रकारावरून दिसून येत आहे. संपूर्ण पेपर जे आहेत ते आगीमध्ये जळाले असं सांगून ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्या अधिकृत करून त्या ठिकाणी मोठं भूमाफियासारखं एक प्रकरण सुरू होतं आणि त्यातला मास्टर माइंड हा शब्बीर खान होता, त्याला अटक केलेली आहे. पोलीस तपासामध्ये सगळं समोर आलेलं आहे, त्यामुळे मुंबईत झोपड्या कशा जलद गतीने वाढतात आणि अनधिकृत झोपड्या या कशा वाढतायत ह्याचं एक उत्तम उदाहरण आता समोर आलेलं आहे. पुढे जाण्यास रवी चव्हाणसह अजित मांढरे, जी मीडिया, मुंबई.